कधी औरंगजेबाचे फोटो नाचवले म्हणून, तर कधी टिपू सुलतानचं स्टेटस ठेवलं म्हणून, तर कधी लव जिहादचा संशय आला म्हणून, वेगवेगळ्या कारणांवरून राज्यातल्या विविध भागात सध्या धार्मिक तणावाचं वातावरण निर्माण झालंय. अशीच धार्मिक तणाव वाढवणारी एक घटना नागपूरमध्ये समोर आली, पण चौकशी केली आणि त्यानंतर जे सत्य समोर आलं त्यांना पोलीसच नाही तर कार्यकर्तेही हैराण झाले आहेत. नेमकं काय घडलंय पाहूया. नागपूरचं इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णांची गर्दी आणि डॉक्टरांची धावपळ इथे रोजचीच, पण गेल्या काही दिवसांपासून एक महिला रोज या गर्दीत दिसायला लागली. बुरखा घालून यायची, कधी डॉक्टर आहे असं भासवायची, तर कधी रुग्णांच्या नातेवाईकांसोबत फिरायची. रुग्णालयातल्या सुरक्षा रक्षकांना बाईंचा संशय आला, त्यांनी बाईंना थांबवलं, चौकशी केली, बुरखा काढण्याची विनंती केली. डॉक्टर आज सुबह एक डॉक्टर आई थी, मतलब बुरखा पहन करते वो, और उन्होंने एप्रन वगैरह सब पहना था, तो मुझे उसके ऊपर संशय हुआ, क्योंकि ज़्यादातर डॉक्टर लोग एप्रन वगैरह पहनते हैं, लेकिन बुरखा वगैरह पहन के अलाउड नहीं है पेशेंट के पास जाना, सब वो पहन कर थे. और फिर उसके बाद में हमने वो जो भी वार्ड में जाते थे उनके वार्ड के पीछे पीछे मैं गई और उनका पाटला करके उनको पकड़ा है. आता ही बुरखाधारी व्यक्ति बाई नहीं तर पुरुष आहे हे तर कळलं, पण ही व्यक्ति इथे करत काय होती? मुलं चोरायचा प्रयत्न होता का? कुणाला काही त्रास देण्याचा प्रयत्न होता का? पोलिसांनी चौकशी सुरू केली. बाईचं सोंग घेतलेल्या या पुरुषाचं नाव होतं जावेद शेख. रुग्णालयामध्ये एक संशयित बुरखाधारी व्यक्ती फिरत आहे आणि ती महिला नसून पुरुष आहे, त्यातही मुसलमान आहे. ही माहिती हिंदुत्ववादी संघटनांना कळताच त्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली, मात्र पोलिसांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून जावेद शेखला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्या बॅगेत आक्षेपार्ह असं काही सापडलं नाही, पण 3 फोन मात्र सापडले आणि शिवाय महिलांच्या वापराच्या अनेक वस्तू सापडल्या. पोलिसांचा संशय बळावला आणि मग चौकशीत जावेदनं खरं काय ते सांगितलंच. जावेद शेख हा समलैंगिक आहे, पुरुषांचे नंबर मिळवता यावेत यासाठी त्यानं हा सगळा उपद्रव केला होता. चौकशी केली असता त्याला असं त्याचं म्हणणं आहे की मला पुरुषांमध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यामुळे मी महिलेचा रूप धारण करून पुरुषांना आकर्षित करून त्यांचे मोबाईल नंबर प्राप्त करण्याच्या उद्देशाने आम्ही मेवोमध्ये फिरत असताना त्यांनी सांगितलं आहे. परंतु त्या गोष्टीचा विचार न करता आम्ही नक्की कोणत्या उद्देशाने तिथे फिरत होता का, काही चोरीचा प्रकार काही केलेला आहे किंवा काही चोरीचा करण्याच्या उद्देशाने फिरत होता का, अशा माहिती घेऊन आम्ही पुढील चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे. जावेद शेखची पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. ऐसे कई जावेद ऐसा बनकर पूरे भारत भर में घूम रहे हैं, यह कोई संयोग नहीं है, यह बहुत बड़ा प्रयोग है जो हिंदुत्व के खिलाफ किया जा रहा है. कहीं ना कहीं लव जिहाद, लैंड जिहाद और लोगों को धर्मांतरण के लिए उकसाने का जो प्रयास हो रहा है उसी का यह कहीं ना कहीं एक हिस्सा है. यह जावेद पूरे परिसर में 20 दिन से क्या रेकी कर रहा था, इसकी जांच होनी चाहिए. वातावरण गढूळ असेल तर एखादा फारसा गंभीर नसलेला गुन्हा सुद्धा वादाचं मोठं कारण ठरू शकतो, पण पोलीस आणि रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची सतर्कता यामुळे नागपूरमध्ये मात्र हे टळलं हे सुदैव. तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.